आता बरी हसली बट्टी की बट्टी 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 कर बट्टी कर बट्टी आता बट्टी गेली की मी आजोबा खाली राहतो बट्टी या खाली मी आहे तुमची लाडकी इरा परवडे. इरा परवडे नाही, तुमची लाडकी सई कोई. सई कोई तर स्टार प्रभावर येत आहे प्रेमाची गोष्ट. त्या कार्यक्रमामध्ये 4 प्रोमो झालेत, ते तुम्ही बघितले का? जरा खुलेले जरा फुलेले तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट. पप्पा माझं दात खूप दुखतंय, तुम्हीच बोला ना एकमेकांशी. चल माझे 4 प्रोमो आलेत, त्याच्या मधलं एक आहे दात दुखायचं. चल नाही तर त्याच्यामध्ये मला नुसतं तेच तेच करायला लागत होत. आणि सेकंड प्रोमो मध्ये मला नुसतं परत तेच तेच करायला लागत होत. आणि थर्ड प्रोमो मध्ये पण तेच. आणि सेकंड प्रोमो मध्ये पण. आणि फोर्थ प्रोमो मध्ये पण तेच. आणि फिफ्थ प्रोमो मध्ये रोलिंग म्हणा अँड ऍक्शन. तर माझे 4 प्रोमो आलेत, तर त्याच्यामधला पहिला एक प्रोमो आहे दात दुखायचा. त्याच्यामध्ये तर मला तेच तेच करायला लागत होतं. आणि हाय मुक्ता आंटीचा त्याच्यामध्ये पण तेच तेच करायला लागत होतं. हाय मुक्ता आंटी. हाय सई. आणि प्रोजेक्टचा त्याच्यामध्ये पण तेच तेच करायला लागत होतं. ओ माय गॉड पप्पा आपण प्रोजेक्ट विसरलो. आणि आता जो आलाय त्याच्यामध्ये मी 1 टेक मध्ये केलं म्हणून माझं लवकर झालं. तर 4 तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं का? तर 4 सप्टेंबर पासून रात्री 8 वाजता नक्कीच बघायचं. हा रोलिंग रोल म्हणा आणि मला रोलिंग म्हणा. रोलिंग मी तुम्ही नुसतं रोल मला, मी रोलिंग आणि ऍक्शन बोलते. रोलिंग अँड ऍक्शन. तर 3 प्रोमो मध्ये मला नुसतं तेच तेच करायला लागलं. डॉक्टर आंटीने काय विचारलं? हा तेच ना. तू काय म्हणणार नाही असंच करायचं? मला बाबा जाणून देतो. असं हाताने ना दाखव पप्पा कुठे बघतो बघ. तिकडेच बघायचं, तिकडे बघा. कशामुळे? पटकन करून टाकलं ना त्याला दया नाही येत अगं. आपली दया नाही, ते परत करायला लावणारच येते. म्हणजे पटकन करून टाक आणि संपवून टाक. आणि 4 प्रोमो मध्ये मला मी 1 टेक केला म्हणून मला तेच करायला नाही लागलं. ते सगळं संतोष शरद बद्दल झालं. 4 सप्टेंबर पासून रात्री 8 वाजता नक्कीच बघायचं. रनिंग रेडी रोल म्हणा तुम्ही. रोलिंग अँड ऍक्शन. इरा तुला संतोष सरां बद्दल काय काय वाटत? संतोष सरां मला संतोष सर खूप आवडतात. आणि ते माझे खूप लाडके आहे. आणि त्यांच्या बद्दल एवढं सगळं झालं, त्यांनी जेवढं सगळं केलं तर मला ते खूप आवडतात. ते माझे खूप लाडके आहेत. काय काय घेतलं त्यांनी, कसं घेतलं? पहिले तर ते नुसतं तेच करायला लागलं. मी सांगितलं ना मला खूप छान ऍक्शन करून घेतलं. पप्पा
पप्पा पप्पा थांबा थांबा भाऊ दात दुखतोय थोडासा अजून थोडं काढून अजून आता बोल पप्पाला पप्पा माझा दात दुखतोय तुम्हीच बोला ना एकमेकांशी कसं माहिती बघ मी सांगते तुम्हाला कसं ते म्हणले की तू सॅड हो असं राग कर रोलिंग रोलिंग असं केलं की त्यांनी मला सॅड होईल लावलं रोलिंग सॅड राग रागाला पाहिजे सॅड अँड ऍक्शन असं करायला लावलं ते सांगत होते असं मला खूप मजा आली असं तुम्ही असं ना त्यांनी माझ्या असं मला यायला हवं असं गेलं त्यांनी हो म्हणून माझ्या म्हणून मी फोर्थ प्रोमो मध्ये वन टेक केला अरे वा 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 खूप मजा आली आज हो खूप मजा आली पॅकअप लवकर झालं तुझं हो पण अजून काय पॅकअप नाही झालो छान डिरेक्शन करतात ना हो मला तेच पाहिजे होते सिरियलच शूटिंग करायला पण आता दुसरे घेतले दुसरे चांगले हो दुसरे चांगले आहेत मी येत आहे रात्री 8 वाजता नक्कीच बघायचं हा असं बोलते रेडी रोल म्हणा ना रोलिंग अँड ऍक्शन रोल म्हणा रोल म्हणा रोलिंग अँड ऍक्शन ओके तुला खूप मजा आली ना हो खूप मजा आली हो खरंच संतोष सरांनी इतकी हेल्प केली ना मला काहीच बघावं लागलं नाही संतोष सरांनी पहिल्यांदा फर्स्ट प्रोमोला तर मला इतकं टेन्शन आलं होतं की ती कसं करणार कारण पाठांतर करून घेणं परत ऍक्शन वगैरे कारण मुलांचं असं सांग की ना खूप टेन्शन आलं होतं फर्स्ट रोल बोला रोल बोला तुम्ही रोलिंग अँड ऍक्शन संतोष सरांमुळे सगळं हे काही शक्य झालं कारण फर्स्ट प्रोमोला तर मला खूपच टेन्शन आलं होतं की कसं करणार इरा खूप म्हणजे मला म्हणजे पाठांतर करून घेणं कारण लहान मुलांचं काय होतं पाठांतर आणि एक्सप्रेशन हे जरा हे होतं पाठांतर करून घेणं मग त्यांचे एक्सप्रेशन मग मिस होतात पण संतोष सरांनी एवढं करून घेतलं की पूर्ण एक्सप्रेशन सहित त्यांनी केलं खूपच सुंदर म्हणजे काही मला बघावंच लागलं नाही काही टेन्शनच नाही आलं मला खूपच सुंदर आणि आता लास्ट जो प्रोमो झाला फोर्थ प्रोमो त्यामध्ये तर तिने संतोष सरांमुळे वन टेक दिला काही टेन्शनच नव्हतं मला खूपच सुंदर कसं वाटलं ना फोर्थ प्रोमो फोर्थ प्रोमो कसं वाटलं हो ना इराणी खूप सुंदर केल्यामुळे आमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं मी पुण्याला राहतो तिकडे सुद्धा सगळ्या लोकांनी म्हणजे इतकं तो दात दुखायचा प्रोमो असं सगळे विचारायला लागले तिला आता फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा प्रोमोला प्रोमो झाल्यानंतर गेलो होतो ना सगळ्यांनी बघितला तू खूप चॉकलेट्स खातेस ना मला पप्पाचा नंद येतो आणि इतकं म्हणजे सगळ्यांनी तिचं वेलकम पण खूपच सुंदर केलं कसं केलं सांगशील वेलकम तुम्हाला माहिती कसं वेलकम झालं जेव्हा मी एंट्री केली माझ्यासाठी ढोल वाजवला माझ्यासाठी फटाके वाजवले मला माझ्या बाबांनी मला असं घेतलं होतं कडेवरती तर मला तेव्हा खूप छान मजा आली आणि माझी दीदी 11th ला आहे तर ना ती खूप लाड करते म्हणजे मला ती खूप आवडते
आता सगळे सई म्हणून ओळखायला लागले ना. हो, तर तिने लिहिले ते सईज वेलकम. मला खूप आनंद आला, खूप आनंद झाला, खूप आनंद. आणि माझी मम्मी रडली. मम्मी नाही, मम्मी, माझी मम्मी पण थोडी रडली. आणि माझी आई रडली, माझी आजी रडली माझ्यासाठी. आनंद झाला एवढा. माझी आजी रडली, माझी दीदी रडली, माझी पप्पा रडले. हे प्रोमो बघून सगळं झालं. आणि आता कार्यक्रम येणार ना तेव्हा तर एवढा आनंद होईल, एवढं रडेल, खूप आनंद होईल. तुम्ही बघा हा माझा कार्यक्रम, नक्कीच बघा. तुमच्या पण डोळ्यातून पाणी येईल. तर येत आहे प्रेमाची गोष्ट. मी येत आहे रात्री 8 वाजता प्रेमाची गोष्ट सिरियल वर. नक्कीच बघायचं हा. प्रेमाची गोष्ट सुरू होते सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर.